तो नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? आणि आता वाजले सकाळचे 6:30 आणि आपण जाणार आहोत आपल्या गावाला, साताऱ्याला. आणि आत्ता आपण आहोत डोंबिवली जिमखान्याला. डोंबिवली जिमखान्याचं बस स्टँड आहे, तिथे सकाळचे 6:30 वाजलेत. गाडी आहे 6:30 पण अजून काही आलेली नाही आहे. आणि ॲक्च्युली आजचा व्लॉग हा विशेष होणार आहे. काय कसं काय चिव, कसं वाटते गावाला जात असते? चांगलं वाटते. चांगलं वाटते. गावाला जाऊन काय करणार आहेस? आंबे खाणार. आंबे? आता दिवाळीमध्ये आंबे नसतात बाळा, उन्हाळ्यामध्ये असतात, सीताफळ असतात. आतूकडे जाणार आहे का? आतूकडे जाऊन काय करणार? सीताफळ खाणार. सीताफळ खाणार. आणि आतूकडे कोंबड्या आहेत, त्या मारणार. कोंबड्या मारणार? अरे कोंबड्या दाणे घालणार का तू मारणार? अजून अजून काय करणार? डोंगराव जाणार. अजून जांभळं खाणार. रानात जाणार. पोवायला जाते का? पोवायला येतं. खरंच पोवायला येतं. तुला काय करणार? उचलणार आणि ते मोठी विहीर असते बघ, तुला टाकणार आणि पवायचं तू. ओके, तर मित्रांनो आता आपण निघालो आहे आपण गावाला आणि मी खूप एक्सायटेड आहे त्यासाठी. मी गेले 2 वर्ष मी गावाला गेलो नाही आहे आणि खूप म्हणजे आय एम फिलिंग व्हेरी एक्सायटेड अबाउट दॅट. सो आई आणि मुलगी बसली आहे पुढे आणि मी ॲक्च्युली रिझर्वेशन नव्हतं, मला मागे सीट ॲडजस्ट करायला लागते. आता सकाळचे वाजलेत 7:30. गाडी पाऊण तास उशीर आली आहे पण जाणार आहोत साताऱ्याला. तिथून मी आता गावाला गेले होते, बऱ्याच गोष्टी तुम्हाला दाखवणार आहेत. माझं गाव मी ॲक्च्युली माझ्या मामाच्या गावाला जातो आहे आजोळी आणि मी खूप 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 एन्जॉय करतो तिकडे. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत खेड शिवापूर इथे आणि घेतलेला छोटा 10 मिनिटाचा ब्रेक. हे एसटी महामंडळाचं हॉटेल आहे, तिथे थोडे आता पाय पण मोकळे करूया कारण की सकाळपासून बसमध्ये बसलो आहे. सकाळी आपण 7:30 निघालो होतो आणि आत्ता वाजले 10:45. 12:00 आसपास आपण पोचू साताऱ्याला. ती माझी आई आहे, कंटाळी होईल सकाळपासून एका जागी, तिला असं बसायची सवय नाही आहे. हे पिल्लू इकडे ये. मित्रांनो अशा प्रकारे आपण पोहोचले सातारा, सातारा बस डेपोमध्ये. आणि आता इथून जाणार आहोत आपण 18 किलोमीटर लांब जिथे कोरेगाव, कोरेगावला कोरेगावपासून 2 किलोमीटर अंतरावरती आपलं गाव आहे बोबडेवाडी. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या आमच्या गावाला पोहोचले आहोत आणि संध्याकाळचे वाजलेत 4:30.
राम राम। काय ओळखलं का? अशा कुठे आलं ना भाई अजून? मावशी काय चाललंय? मावशी काय प्रेमाने झाले ते खाईन नाही अजिबात नाही। एवढी गरम गरम होय आर कडीत नाही गरम गरम। हा वाव मस्त गरम गरम लागते। आपल्यासोबत आहेत तर आमचे दाजी यांचं नाव आहे अधिक गोबडे, त्यांच्याशी आता मारूया आपण गप्पा। कसं वाटतंय दिवाळीचा सण आहे आणि आपण बसलो आहोत आपल्या घरी, काय काय बोलू शकतो आपण कशाबद्दल, दिवाळी सणाबद्दल, नवीन म्हणजे उत्साहाचं वातावरण आहे, सणाचं वातावरण आहे आपल्याला, काय काय सांगू शकतो? सणाचं वातावरण आहे पण या पावसामध्ये आमची शेतीची परवड झाली आहे, पैसे नाही ती खर्चायला। ओके, त्यामुळे आता आम्ही पाहिजे कशी दिवाळी पोराबाळाची करायची असं हे मात्र खरंच आहे। खरंच सरकारनं आमच्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटते। खरंच आपलं शेतकरी बांधवाची कधी दिवाळी पूर्ण निसर्गावरती अवलंबून असते आणि ॲक्च्युली आपल्या शहराकडचे राहणारी लोकांना या गोष्टीचं भान नसतं एवढं, या गोष्टीचं त्यांना फक्त एवढंच माहिती की मार्केटमध्ये आपल्याला जाऊन सामान मिळतं, भाजी मिळते, सगळं कांदा मिळतो, टमाटा मिळतो, पण ते पिकवण्यामागची जी मेहनत असते ती शेतकऱ्यालाच माहीत असते। नमस्कार, हॅपी दिवाळी, शुभ दीपावली। काय व्हिडिओ चालली, काय करायची, कोण कोण आहे? एकटाच आहे। काय करतोय? काय नाही, बस चालू आहे। बोल काय म्हणतोय? बाबा काय निवांत आहे, काय चाललंय? तुझंच काय विशेष? काय नाही विशेष आपलं, काय करतो? व्हिडिओ कॉल करतो, व्हिडिओ कॉल केस का? येस, नवीन नवीन काहीतरी करत असते चालू गावाला। हा तर मित्रांनो आपल्यासोबत आहे वैभव बोबडे पवार, सॉरी 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 पवार पवार आयला आमचा मित्र आहे पण नाव लक्षात नाही, विसरून गेला, अभिनंदन विसरलं। नाही 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 माफ कर माफ कर माफ कर। ऍक्च्युली आम्ही स्कूल शाळेपासून आठवी नवी दहावी शाळेच्या सुट्टीमध्ये, ऍक्च्युली आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येऊन जाम धमाल करायचो वाडीमध्ये आणि पाखरं पकडायला जाम हा हुशार होता, बरोबर, चांगला नेमबाज गडी आपला, खूप धमाल केली आम्ही त्यावेळेला। जाऊ दे